डायमीटर 7 सेंटीमीटर्स असलेला एक बॉल पेंट करायचा आहे. जर पेंटिंगची कॉस्ट ही 50 पैसा प्रति 1 सेंटीमीटर स्क्वेअर्ड असेल तर बॉल पेंट करण्यासाठी लागणारी टोटल कॉस्ट शोधा. पाय आहे इक्वल टू 22/7. आपल्याला एक बॉल पेंट करायला सांगितला आहे. इनडायरेक्टली आपल्याला एक स्फिअर म्हणजेच गोल पेंट करण्यास सांगितलं आहे. इथे आपण एक स्फिअर पेंट करणं म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा तुम्ही एक स्फिअरिकल सॉलिड म्हणजेच गोलाकार घन पेंट करत असता तेव्हा तुम्ही त्याचा सरफेस पेंट करता. तुम्ही सरफेस एरिया म्हणजेच पृष्ठफळ पेंट करत असता. म्हणजे जर आपण सरफेस एरिया शोधला तर आपण टोटल कॉस्ट शोधण्यासाठी दिलेली पर स्क्वेअर सेंटीमीटरची कॉस्ट वापरू शकतो. आणि सरफेस एरिया काढण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? आपल्याला फक्त रेडियस म्हणजेच त्रिज्या हवी आहे आणि आपल्याला डायमीटर म्हणजे व्यास हा 7 सेंटीमीटर्स दिलेला आहे. म्हणजे आपला अप्रोच सिंपल असणार. आपण आधी डायमीटर आणि नंतर टोटल कॉस्ट वापरून सरफेस एरिया शोधणार. जसं की डायमीटर हा 7 सेंटीमीटर्स आहे तर रेडियस हा त्याच्या हाफ असेल जो 7/2 सेंटीमीटर्स असणार. आपल्याला माहिती आहे की स्फिअरचा सरफेस एरिया हा 4πr² दिलेला आहे. आर इक्वल टू 7/2 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे इक्वल टू 4 × 22/7 × 7/2² असणार. हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला आपले आन्सर हे 154 स्क्वेअर सेंटीमीटर्स असे मिळेल. हा आपल्या सोल्युशनचा फर्स्ट पार्ट होता जिथे आपण स्फिअरचा सरफेस एरिया शोधला. आता आपण स्फिअरच्या पेंटिंगची टोटल कॉस्ट शोधूया. सरफेस पेंटिंगची पर स्क्वेअर सेंटीमीटरची कॉस्ट ही 50 पैसे आहे. मग टोटल कॉस्ट ही इक्वल टू 154 × 50 पैसे असणार. जसं की 50 पैसे हे हाफ अ रुपी असतात तर टोटल कॉस्ट ही 154 × 50 पैसे असणार, जे होईल इक्वल टू 77 रुपीज. म्हणजे आपल्याला हा 7 सेंटीमीटर्स डायमीटर असलेल्या स्फिअरचा सरफेस पेंट करण्यासाठी 77 रुपीज कॉस्ट लागेल.